हे पहा, आपला चिकनचा रस्सा आहे तो किती जबरदस्त झालेला आहे। जेवढा हा दिसण्यासाठी सुंदर झाला आहे तेवढाच तो खाण्यासाठी देखील अतिशय चविष्ट झालेला आहे। हा चिकनचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे कोणत्याही प्रकारचं वाटण, कांदा किंवा टोमॅटो देखील यूज नाही केलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि गावरान पद्धतीमध्ये मी हा चिकनचा रस्सा इथे बनवलेला आहे, जो खाण्यासाठी अतिशय चविष्ट आहे। भात असो वा भाकरी, कशासोबत ही खाण्यासाठी अतिशय जबरदस्त लागतो। एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम कमी साहित्यामध्ये हा चिकनचा रस्सा बनून पूर्णपणे रेडी होतो। तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हा चिकनचा रस्सा आहे तो इथे बनवण्यासाठी घेऊयात। तर हा चिकनचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। हे चिकन आहे ते मी स्वच्छ 3 ते 4 पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आणि आपण हे चिकन इथे मॅरिनेशन न करताच वापरणार आहोत, त्यामुळे हा चिकनचा रस्सा आहे तो बनवण्यासाठी एकदम झटपट आहे। डायरेक्टली आता आपण हे चिकन आहे ते इथे शिजवण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करत ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम झालं की त्यात मी हिंग पावडर घातलेली आहे। आता आपल्याला ह्यात सुके गरम मसाले घालायचे आहेत। तुमच्याकडे जे सुके गरम मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही इथे वापरून घ्या। सगळे मसाले आहेत ते मी इथे थोडे थोडे वापरलेले आहेत। आपण हे आता मसाले आहेत ते थोडेसे तेलावरती इथे फ्राय करून घेणार आहोत। हे मसाले आपले हलके असे इथे फ्राय झालेले आहेत। आता ह्यात मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे। इथे मी 2 मोठे चमचे आलं लसूणची पेस्ट वापरलेली आहे। तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे ही पेस्ट वापरून घ्या। आणि आता आपल्याला ही पेस्ट आहे ती मिनिमम 1 ते 1.5 मिनटं तरी तेलावरती हलक्याशी परतून घ्यायची आहे। आपल्याला ही पेस्ट आहे ती इथे थोडा जास्त प्रमाणातच वापरायची आहे। इथे आता 2 मिनिटे झालेली आहेत। ही पेस्ट आहे ती आता आपली इथे हलकी अशी परतून झालेली आहे। त्यात मी आता 1 चमचे हळदी पावडर घातलेली आहे आणि 1 चमचे धणे पावडर घातलेली आहे। आणि आपलं हे 1/2 किलो चिकन होतं ते चिकन ह्यात घातलेलं आहे। आणि आपण हे चिकन आता इथे व्यवस्थित मिक्स करून हळदीवरती शिजून घेणार आहोत। आणि पूर्ण हे चिकन शिजत आल्यानंतर आपण ह्यात मसाला घालणार आहोत। हे चिकन इथे छान मिक्स करून झालेले आहे। आता ह्यावरती आपल्याला झाकण देऊन हे चिकन आहे ते मिनिमम 10 ते 15 मिनिटे तरी चांगलं शिजून घ्यायचं आहे। मी ह्यावरती झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून ह्याला खालतून भरपूर असं पाणी सुटला जावा म्हणून। 1-10 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता आपल्या चिकनला भरपूर असं खालतून पाणी सुटलेलं आहे। मी इथे थोडासा देखील इथे पाणी वापरलेलं नाही आहे अजून। हा जो पाणी सुटलेला असतो त्यालाच खरी चिकनची टेस्ट असते। ह्यात आता आपण इथे आता लाल तिखट घालणार आहोत। 3 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे। जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे वापरून घ्या। पण चिकनचा रस्सा आहे तो थोडा झणझणीतच चांगला वाटतो म्हणून मी थोडा इथे जास्तच लाल तिखट वापरलेलं आहे। आणि एकदा लाल तिखट घालून झालं की पुन्हा याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी सोप्पा आहे, मॅरिनेशन देखील केलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कधी घाई असेल तेव्हा तुम्ही हा झटपट असा हा चिकनचा रस्सा बनवू शकता। हे चिकन आता आपल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता ह्यावरती आपण झाकण ठेवून आणि झाकणमध्ये पाणी ठेवणार आहोत जेणेकरून हे चिकन आहे ते खालतून करपलं नाही जावं म्हणून। आणि आता आपण हे चिकन आहे ते 9 ते 10 मिनिटे चांगलं शिजून घेणार आहोत। इथे आता पुन्हा 9 ते 10 मिनिटे झालेली आहेत। तुम्ही इथे पाहू शकता याला भरपूर पाणी सुटलेलं आहे। तुम्हाला जर एकदम सुकं चिकन हवं असेल तर तुम्ही इथे बिलकुलही पाणी नका वापरू। आणि जर तुम्हाला थोडंसं यात रस्सा हवा असेल तर इथे तुम्ही गरम पाणी घालून घ्या। हा चिकन आहे तो आता आपल्याला इथे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। शिजवताना मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्या जेणेकरून ते खालतून करपलं नाही जावं म्हणून। त्यात मी आता एव्हरेस्टचा चिकन मसाला घातलेला आहे। पूर्ण 2 चमचे चिकन मसाला मी इथे वापरलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। हा मसाला आणि मीठ आहे ते मी पुन्हा या चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। ह्यात आता मी पाणी घालणार आहे। आपल्याला इथे फक्त गरम पाणीच वापरायचं आहे म्हणून वरती झाकणमध्ये जे पाणी ठेवलेलं होतं ते पाणी गरम झालेलं आहे, तेच गरम पाणी मी आता ह्यात घातलेलं आहे। तुम्हाला ह्यात जसा रस्सा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करून घ्या। हा चिकनचा रस्सा आहे तो थोडा घट्टच चांगला वाटतो म्हणून थोडं कमीच पाणी आपल्याला ह्यात घालायचं आहे। जर एकदम पातळ झाला तर रस्सा हा तर हा खाण्यासाठी जास्त चविष्ट लागत नाही। मी इथे 1/2 ग्लास पाणी घातलेलं आहे पण नंतर चिकनचा रस्सा पूर्णपणे रेडी झाला की हा रस्सा आहे तो पूर्णपणे आटून जातो, एकदम छान त्याला घट्टपणा येतो जाणे। आता ह्यावरती मी पुन्हा झाकण ठेवून ह्याला 1-3 मिनिटे हलक्याशी उकळी काढून घेते। इथे आता पुन्हा 2-3 मिनिटे झालेली आहेत। ह्या रस्साला आता मस्त मोठी उकळी आलेली आहे। आपण ह्यात कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नव्हतं तरी देखील भरपूर घट्टपणा आलेला आहे आणि वरतून मस्त तेलाचा तवंग देखील आलेला आहे। वरतून मी आता भरपूर अशी कापलेली कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घालून झाली की पुन्हा याला एकदम मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेच मी आता इथे गॅस बंद करून घेतलेली आहे। अशा प्रकारे हा झणझणीत असा आपला चिकनचा रस्सा आहे तो इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे। सध्या तुम्हाला हा थोडासा पातळ वाटेल पण एक त्याला 10 मिनिटे बाजूला ठेवा ज्याने त्याला मस्त घट्टपणा येतो। आता इथे 10 मिनिटे झालेली आहेत। मी हा रस्सा आहे तो इथे एका बाऊलमध्ये काढून घेत आहे। तुम्ही इथे पाहू शकता याला किती घट्टपणा आलेला आहे ते।
आपण यात कोणत्याही प्रकारचा वाटण किंवा कांदा टमॅटो वापरलेला नाही आहे, तरीही ते अतिशय घट्ट झालेला आहे हा रस्सा. कांदा किंवा कोणतेही वेगळं वाटण घातल्याने चिकनचा रस्सा आहे तो हलकासा गोड बनतो. पण जर तुम्हाला झणझणी खायला आवडत असेल, हा अशा प्रकारात कोणतेही वाटण न वापरता चिकनचा रस्सा आहे तो जरूर ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बनवण्यासाठी एकदम सोपं आहे आणि खूप कमी टाईममध्ये हा चिकनचा रस्सा बनतो. हा चिकनचा रस्सा आहे तो तुम्ही भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाण्यासाठी घेऊ शकता, अतिशय चविष्ट लागतो. तांदळाच्या भाकरीची रेसिपी आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडिंगला जरूर भेटेल, ती देखील तुम्ही नक्की पहा. तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील ह्या व्हिडिओबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा. माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.